कोल्हापूर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. आपले अंमलदार आहेत आणि गुन्हा पण आपल्या शिरोळी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला होता. त्याचा तपास करत असताना कोळी आपले मेजर आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम आणि PI प्रमोद जाधव LCBचे प्रमुख त्यांच्या अंतर्गत आपल्याला आज देशातली अतिशय मोठी कारवाई ही झालेली आहे. पोलिसांनी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केलेला आहे जी वाहन तस्करी उत्तरेतल्या राज्यातनं करून दिल्ली असेल, हरियाणा असेल, पंजाब असेल किंवा काही अंशी पूर्वोत्तर राज्य पण आहेत, आसाम आणि तिथनं पण काही या गाड्या चोरीला आणलेल्या होत्या. टोळीचा जो मानस होता तो प्रामुख्याने जे मोठ्या हाय व्हॅल्यूच्या गाड्या आहेत, 25 लाख, 40 लाख, 50 लाखाच्या गाड्या आहेत, अशा गाड्यांची चोरी तिकडनं करणे आणि इथे कागदपत्र न देता त्याचं विक्री इथल्या लोकांना करणे. आत्तापर्यंत पोलिसांनी 3 फॉर्च्युनर, इनोवा, 9 क्रेटा, सेल्टॉस, स्विफ्ट डिझायर अशा जवळजवळ 31 गाड्यांची आत्तापर्यंत आपण तपासामध्ये निष्पन्न केले आहेत आणि जप्त केलेले आहेत. याची एकूण किंमत 5,50,000 अशी इतकी मोठी रकमेचा आज पोलिसांनी पर्दाफाश केलेला. वाहनांची चोरी प्रामुख्याने दिल्लीमधली आत्ता आपण पहिल्यांदाच्या टप्प्यामध्ये 13 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. अजून उरलेल्या गाड्यांचे आपण 18 वाहनांची आपण कुठे चोरी झालेली आहे आणि कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे त्याची तपास करत आहोत. तपासामध्ये जी कडी निष्पन्न होत आहे की गाड्यांची चोरी करणारी एक टोळी आहे जी नंतर बेळगावमध्ये स्थित एक व्यक्ती आहे देसाई नावाचा, AD त्याला संबोधलं जातं, तो सध्या जेलमध्ये सुद्धा आहे नार्कोटिक्सच्या गुन्ह्यामध्ये, पण तिथून तो ही सर्व सूत्र हलवत होता आणि त्याच्यामधनं त्यांनी इथले खाली बेळगाव असेल, कोल्हापूर असेल, सातारा सांगली असेल या आपला जो सदन पट्टा आहे या ठिकाणी या गाड्यांची विक्री करण्याचं त्यांचं पूर्ण एक फळी होती. तर जसं आपण प्रत्येक वेळेस एखादी उच्च प्रकारची कारवाई झाल्यानंतर रिवॉर्ड घोषित होतं, या कारवाईसाठी किमतीचा मुद्देमाल बघितला आपण 5 कोटीच्या वरचा मुद्देमालाची किंमत आहे, त्या अनुषंगाने 35,000 जे रिवॉर्ड माझे लिमिट आहे त्याचं तेवढं रिवॉर्ड पूर्ण टीमसाठी घोषित केलेलं आहे. ही 2 दिवसातली झालेली कारवाई आहे आणि त्याच्या खालची त्याला भेटणारे व्हिजिटर मार्फत तो करत होता, कशा पद्धतीने करत होता त्याचा तपासामध्ये होईल, पण त्याच्यासोबतचे 2 ते 3 लोक आहेत जे त्याच्या संपर्कात आहेत. यश देसाई नावाचा त्याचा एक आहे नातेवाईक, त्याला आपण आता अटक पण केलेली आहे. आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.